तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। हे बघा, हे आहे आपल्या शेतातलं गहू, आणि गहू वाळवत टाकलेला आहे बाहेर। आता त्याची पुढची प्रक्रिया काय ते माहीत नाही, फक्त मी थोडा लक्ष द्यायला बसलो। आणि रोजी पण असते, कुठे गेली रोजी? ए रोजी, हे बघा एकदम तत्पर। तर काय गुरंढोरं असे गाय वगैरे आले ना, हे खाऊन जाते ती तिकडनं, ठीक आहे। तर ती रक्षण करत असते नेहमी। आणि याच्यानंतर गहू, अरे थांब ए, नको ओरडू मध्ये मध्ये। तर वाळून झाल्यानंतर आहे ना, हे गहू यात भरायचा आहे या कोटीमध्ये। हे बघा, तर ते उचलून टाकावं लागणार आपल्याला। हे बघा, ही एक कोटी, हे दोन कोटी, असे कोट्याधीश आहोत आपण। म्हणजे एक कोटी, दोन कोटी, दोन कोटीचे मालक आहोत आपण, असं, ठीक आहे। तर मस्त गरम असं वातावरण आहे ना, या उन्हाळ्याचा आपण आनंद कसा घ्यायचा? तर मी आहे ना आज सकाळी खरबूज आणलं, तर त्या खरबूजचा आपण ज्यूस करून पिणार आहोतच। तर ते ज्यूस कसं आता होतं की नाही, बनतं की नाही माहिती नाही, पहिल्यांदा ट्राय करतो मी। पण माझी खूप इच्छा होती खरबूजचं ज्यूस, खरबूजचं ज्यूस खूप दिवसांपासून। तर आता आपण खरबूजचं ज्यूस करून पिऊ, ठीक आहे। दादू आला तर दादूला पण देऊ। खरबूज आणल्यानंतर मी आहे ना फ्रीजमध्ये ठेवला, हे बघा, कारण ते उन्हामुळे आहे ना, मग ते खराब होतं त्याच्यामुळे। हे बघा, तर हाच तो खरबूज जो म्हणतात ना की चाहे चाकू पे गिरे या चाकू इस पे गिरे, कटना तो आखिर खरबूज ही आहे। बिचारा हा खरबूज असा, म्हणजे परिस्थिती याची अशी आहे, चाकूवर पडला काय आणि चाकू याच्यावर पडला काय, ठीक आहे। तर आता आपण कापू त्याला चांगलं व्यवस्थित, आणि कसं कसं बनवायचं तुम्हाला दाखवतोच मी। तर मस्त बनवू आणि थंड थंड ज्यूस पिऊ खरबूजचा आज, ओके। तर मित्रांनो, आधी तर याच्यातल्या आहे ना सगळ्या बिया ज्या आहेत त्या आपण काढून घेऊत। मला थोडी म्हणजे मी व्हिडिओज वगैरे बघून ते सगळी प्रोसेस केली, आता बघू कसं होतं ते पुढे, ठीक आहे। तर हे बघा, बिया काढून झालेल्या आहेत आता, आणि याच्यातलं एकच घ्यायचं आहे आपल्याला कुठले, कारण एवढं मोठं काय एवढं सारं आपल्याला लागणार नाही, दोनच ग्लास करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे। तर एक आपण ठेवून देऊ फ्रीजमध्ये आणि बाकी प्रोसेस तुम्ही कंटिन्यू पाहता। तर मित्रांनो, हे बघा या बियांचं काय करायचं। तर मी विचार केला, आता काय माहीत सक्सेसफुल होते की नाही, पण इथे झाडांच्या बाजूला टाकतो आहे, म्हणजे वेल लागली तर लागली, हो की नाही, म्हणजे आपल्याला खरबूज खायलाच मिळते असं। इकडे तिकडे फेकण्यापेक्षा बरं लागले तर आपल्याला जास्त खरबूज खायला मिळतील। आता या दोनपैकी एक खरबूज जो आहे, एका खरबूजाचं म्हणजे एकाचं बनणार ज्यूस आणि एक जाणार फ्रीजमध्ये, ठीक आहे। आपल्याला संध्याकाळी नंतर वगैरे परत करून पिता येईल जर सक्सेसफुल झालं तर। तर यूट्यूबवरील माहितीनुसार आता आपल्याला याच्यातला पूर्ण घर काढायचा आहे व्यवस्थित, म्हणजे जेवढा लागतो तेवढा पूरक असा, एवढं पण नाही लागणार आपल्याला माहित आहे, तरी आपण काढून घेऊ, पूर्णच बनवू एवढ्याचं, ठीक आहे। पूर्ण खरबूज कापून झालेला आहे, हे असं काढलं आपण याच्यातलं घर। आता बघू हे काय होतं पुढे, हे जर म्हणजे याचा जर धिंगाणा झाला ना, तर आई खूप रागवणार आहे, काय खरं नाही म्हणत। पण तरी मी माझ्या ओन रिस्कवर करतो, झाडू वगैरे सगळं काही मी लपवून ठेवणार आहे थोड्या वेळात, म्हणजे खराब झालं तर मार खायला नको, ठीक आहे। आता आपण बघूत मिक्सर, आईलाच माहीत असणार, आई मिक्सर कुठे आहे, खाली आली, अच्छा आली म्हणे, मला वाटलं खाली आहे, ये। तर मित्रांनो, हे बघा म्हणजे सगळी सामग्री आता तयार झालेली आहे, आणि आता मी आपण प्रॉपर ज्यूस कसा बनवतो हे मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे। हे बघा, मिक्सर वगैरे सगळं रेडी आहे, ओके। आज प्रॉपर आपण म्हणजे ब्लॉगरच्या जागी ते फूड ब्लॉगर ज्याला म्हणतात तसं झालेलं आहे, बरं आहे ना, काहीतरी वेगवेगळं तुम्हाला पण पाहायला आवडेल असं अपेक्षा करतो अशी। तर कमेंट करा कसं वाटलं।
तर यात जे आहे ना खरबूजचे म्हणजे सगळं पूर्ण नाही टाकलं, आपण जेवढं काढलं होतं ना त्यातलं सुद्धा अर्धच आहे, आणि आता यात टाकणार आहोत आपण दूध. नेक्स्ट टाकू आपण यामध्ये आईस. चांगलं तर बनलंय असं वाटतंय, आता बघू काय होतं ते. मित्रांनो हे बघा, हे झालाय आपला ज्यूस तयार. कसा झालाय ते बघतो मी आधी. कसा आहे ग, खरंच छान जबरदस्त झाला. थंडा पाहिजे होता पण थोडं थंड पाहिजे होतं, म्हणजे बर्फ कमी झाला ना, ते बर्फ कमी होता त्याच्यामुळे. ठीक आहे, तर हे बघा हे झालं आता ज्यूस. आता ज्यूस वगैरे पिऊन नंतर आपण गहू भरू. गहू भरायचा आहे काय? ठीक आहे थांबा, पितो मी, जरा आनंद घेऊ द्या आता एवढी मेहनत केली. तर मित्रांनो हे बघा, आता झाली आहे सावली झाली मस्त. हे सगळं आहे ना तापलं, आता भरायचं आहे याला मध्ये. कशात टाकायचं आपल्याला? आपल्या कोटीमध्ये. एवढं भरलं आम्ही, आता भरायचं आहे आणखी एवढं गवीत. ठीक आहे, बघा तुम्हाला आमच्या घराकडे नवीन योजना आलेली दाखवतो. हे बघा, नगर निगमची योजना आहे म्हणतात, ओरोचं पाणी मिळणार याच्यातून, आणि 5 वर्ष फ्री मिळणार, 5 वर्षानंतर मग पैसे घेतील. बहुतेक असंच काहीतरी ते असणार. हे बघा सगळे रस्ते फोडलेत आणि झाडंही आपलं थोडंसं तुटलेलं आहे, ते वरती दिसतं तिथून. हे बघा किती एवढा रोड फोडलेला, तिकडे पण फोडला आणि इकडे पण. ये इकडे चल. तर मित्रांनो आजचा असा हा आपला व्लॉग. तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका, आणि व्हिडिओजला लाईक करत चला, कमेंट्स करत चला, आणि जास्तीत जास्त शेअर करत चला आवडला तर. ठीक आहे, तर लवकरच भेटू नवीन एका व्लॉगमध्ये.